नमस्कार व्ही सी एन न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्याअंतर्गत येत असलेल्या गव्हाणकुंड येथील शेकदरी धरणाच्या शेजारी असलेल्या तीस हेक्टर जागेवरती ऐंशी कोटीचा वीस मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पातून तीन पूर्णांक तेहत्तीस कोटी युनिट वार्षिक वीज या प्रकल्पामधून निर्माण होणार असल्यामुळे या प्रकल्पाचे भूमिपूजन चोवीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री प्रवीण पोटे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले होते परंतु सुमारे वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात अजून सुरुवात सुद्धा न झाल्यामुळे उपस्थित मंत्र्यांनी वरुड मोर्शी मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली असे दिसून येते त्यामुळे विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी सत्ता मिळाल्याबरोबर सत्तेचे सुख उपभोगण्यात मग्न झाल्यावर त्यांना त्यांनी दिलेल्या घोषणा ह्या कधीच आठवत नाही असे चित्र आहे कुठल्याच प्रकारच्या भूमिपूजनासाठी कुठेतरी आपण गेलो होतो याचे साधे भान सुद्धा आज मंत्र्यांना राहू नये ही विशेष गोष्ट आहे विशेष म्हणजे या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळा उलटून आज चौदा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी या प्रकल्पाच्या तीस हेक्टर जागेवरती ताराचे फक्त कुंपन घालण्यात आलेले आहे त्यामुळे या प्रकल्पाला तेरा महिन्याचा कालावधी झाला असला तरी फक्त तारांचे कुंपण घालण्यात आल्याने हा प्रकल्प म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असा ठरला असला तरी शेतकऱ्यांची घोर निराशा सत्ताधाऱ्यांनी केल्याची चर्चा परिसरामध्ये जोर धरत आहे सोबतच शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करून स्थानीय आमदार मलिदा लाटत असल्याची चर्चा सुद्धा वरुड परिसरामध्ये जोर धरत आहे वरुड येथून निलेश लोणकर यांची ही बातमी